आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हिमांती कुलकर्णी आणि हरीश मोटघरे. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद भंडारा आणि नेहरू युवा केंद्र भंडारा, शिक्षण विभाग आणि जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राचे महान खेळाडू आणि स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती लतिका लेकुरवाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा आणि प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र भांडारकर होते. अध्यक्ष भाषणातून लतिका लेकुरवाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा यांनी ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जीवना प्रकाश टाकला. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरणानुसार जिल्ह्याच्या ठिकाणी विविध खेळाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा संकुल भंडारा करता आतापर्यंत 8 कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाले असून विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात आलेल्या असून उर्वरित 1 कोटीच्या अधीन राहून सिंथेटिक ट्रॅक, जलतरण तलाव अपग्रेडेशन करणं, डोम, मल्टीपर्पज हॉल, योगा, ओव्हरहेड टँक, क्रीडा साहित्य इत्यादी सुविधा निर्मितीचं काम सुरू आहे. मत्स्य कास्तकारांचं उत्पादन वाढवण्याच्या अनुषंगानं भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एम बेडा या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या मास्टर ट्रेनर मार्फत भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी या ठिकाणी अनुक्रमे 17, 18, 19 आणि 20 जानेवारी रोजी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि तेजस्वी व्यक्तिमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या जाणता राजा महानाट्याचं आयोजन रेल्वे ग्राउंड परिसर खातरोड भंडारा इथं 17, 18 आणि 19 जानेवारी रोजी करण्यात आलं. समाजातील सर्व नागरिकांनी, अबालवृद्ध, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या महानाट्याला मोठ्या संख्येनं हजेरी लावून चांगला प्रतिसाद दिला. गोंदियात प्रथमच सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. गोंदिया जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांनी या संमेलनात हजेरी लावत आपल्यात असलेल्या कला गुणांचं सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिक महिलांनी देखील मोठ्या संख्येनं हजेरी लावत गाणं, नृत्य, कविता याचं सादरीकरण करून ज्येष्ठ नागरिकांना तरुण वयाची आठवण घडवून देत वाढत्या वयात आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. गोंदियाच्या शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा होत असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रकाशित होताच गोंदिया आयएमएच्या डॉक्टरांनी स्वतः रक्तदान करत इतरांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं. गोंदियाच्या गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील महिला रुग्ण मोठ्या प्रमाणात प्रसूतीसाठी येत असतात. या दरम्यान महिलांना रक्ताची गरज भासते. सोबतच सिकलसेल रुग्णांना रक्त लागत असल्यानं रुग्णालयात हव्या त्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध नसल्याची बातमी प्रकाशित होताच जिल्हा प्रशासनानं रक्तदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं असता गोंदिया आयएमएच्या डॉक्टरांनी स्वतः रक्तदान करून लोकांना देखील रक्तदान करण्याचं आवाहन केलं. 22 जानेवारी या अयोध्येत होऊ घातलेल्या श्रीरामप्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करण्याच्या हेतूनं गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात श्रीराम रथयात्रा काढण्याचा निर्णय घेत त्याचा श्री गणेशा पवनी तालुक्यातील अड्याळ इथून करण्यात आला. तत्पूर्वी भंडारा इथल्या बजरंगेश्वर राम मंदिरातून प्रभू श्रीरामाची आरती करून असंख्य कार्यकर्त्यांसह ही रथयात्रा रवाना झाली. गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहुल भाग समजल्या जाणाऱ्या केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रात 1985 शिक्षण संस्था उघडून लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या पंढरीबापू घाटबांधे यांची लोकांना आठवण राहावी या उद्देशानं आनंद शिक्षण संस्थेच्या वतीनं केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या 1450 शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅग वितरित करण्यात आलं. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह तसंच रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. गोंदिया जिल्हा परिषदेनं यावर्षी पहिल्यांदाच अटल क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं. यात गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 90,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्यात असलेल्या कलागुणांचं सादरीकरण केलं. या माध्यमातून या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळालं आहे. या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवातून अनेक प्रतिभावंत खेळाडू घडतील, त्यामुळे या महोत्सवाचं आयोजन आता दरवर्षी केलं जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली. आताच आपण ऐकलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी हिमांगी कुलकर्णी आणि हरिकृष्ण मोटघरे.